ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुत्रप्राप्तीसाठी ऑड इव्हन फॉर्म्युला सांगितल्यामुळे अडचणीत आलेल्या निवृत्ती महाराज इंदुरीकरांच्या विरोधात तृप्ती देसाई आज तक्रार देण्यासाठी नगरला निघालेल्या आहेत. दुपारी 1 वाजता त्या पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन ही तक्रार देणार आहेत. त्यापूर्वी नगरच्या एसपी कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. तर दुसरीकडे इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ आज नगरमध्ये मोर्चासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू आहे. मात्र स्वतः इंदुरीकर यांनी कुठलेही मोर्चे काढू नये असं आवाहन केलंय आणि त्यामुळे आज नगरमध्ये मोर्चा होणार की नाही याबद्दल साशंकता आहे. कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. कृष्णा, एकीकडे तृप्ती देसाई नगरला येत आहेत, दुसरीकडे मोर्चा संदर्भात सोशल मीडियामध्ये आवाहन केलं जात आहे, तिसरीकडे इंदुरीकर महाराज म्हणतात मोर्चे काढू नका, नेमकं काय होणार आज नगरमध्ये? काही तांत्रिक कारणामुळे कृष्णा तुझा आवाज पोहोचत नाही. शांततेचं आवाहन इंदुरीकर महाराजांनी केलेलं आहे. तृप्ती देसाई आज त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी नगरला दाखल होत आहेत. दुपारी 1 वाजता ते पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करतील. नगरमध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. इंदुरीकर महाराज यांचे समर्थक सुद्धा आक्रमक झालेले आहेत. सोशल मीडियात त्यांच्या समर्थनासाठी मोर्चा काढावा अशी मोहीम राबवली जाते. मात्र इंदुरीकर महाराजांनीच असा कुठचाही मोर्चा काढू नका असं आवाहन केलेलं आहे. ते स्वतः शांततेचं आवाहन करतायत, मात्र त्यांचे समर्थक काहीसे आक्रमक झालेले दिसत आहेत. पुन्हा एकदा जाऊया कृष्णाकडे. कृष्णा, काय सध्या वातावरण आहे नगरमधलं? निश्चितच कुठलाही मोर्चा काढू नये असं इंदुरीकर महाराज यांनी सांगितलं आहे. आणि आत्ताची ही दृश्य मी दाखवतोय की ही सगळी दृश्य आहेत नगरच्या एसपी ऑफिससमोरची. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जे 2 गेट आहेत त्यावरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आणि जे कोणी इंदुरीकर महाराज यांच्या जे इंदुरीकर महाराजांच्या विरोधात तृप्ती देसाई या 1 वाजता साधारणपणे येतील असं सांगण्यात येतं. आणि तृप्ती देसाई यांच्या विरोधात जे कोणी आंदोलन करण्याचा इशारा नगरमधनं दिलेला आहे त्या लोकांच्या घरासमोर देखील पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे. आत्ताची ही जी दृश्य आहेत ही एसपी ऑफिससमोरचे आहेत. आणि कुठल्याही अनोळखी व्यक्तीला एसपी ऑफिसमध्ये प्रवेश दिला जात नाहीये, त्याची चौकशी करूनच या ठिकाणी प्रवेश दिला जातो आहे. आणि आत्ता जे नगरमध्ये कुठे अनुचित प्रकार घडू शकतो अशा चौकामध्ये देखील या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केलेला आहे. साधारणपणे 1 वाजता तृप्ती देसाई या नगरच्या सीपी ऑफिसमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर ते तक्रार देतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतलेली या ठिकाणी पाहायला मिळते. मोर्चा कुठलाही निघणार नाहीये, कारण स्वतः इंदुरीकर महाराजांनीच सांगितलं होतं की कुठलाही मोर्चा काढू नये. आणि त्यामुळे इथे अशी कुठलीही तयारी सकाळपासून दिसत नाहीये, त्यामुळे मोर्चा निघण्याची शक्यता कमी आहे. मात्र दुसरीकडे तृप्ती देसाई येत आहेत, त्यांना या ठिकाणी तक्रार द्यायची आणि त्यामुळे पोलिसांनी योग्य ती बंदोबस्त केले ठेवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नम्रता, नक्कीच कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल.